जर तुमच्या मनाने तुमच्याकडून सूचना घेतल्या तर तुम्ही चिंता निर्माण कराल का? ही सोपी साधना तुम्ही सगळ्यांनी करा. जर तुम्ही इतर योग करू शकत नसाल तर एवढं तुम्ही करू शकता, नाही का? तुम्ही बघाल की तुमची अर्धी चिंता कमी होऊ लागेल. कारण मुळात संघर्ष असा आहे की तुमच्यामध्ये दोन आयाम आहेत. जर तुमच्या मनाने तुमच्याकडून सूचना घेतल्या तर तुम्ही चिंता निर्माण कराल का? नाही. तर इकडे तिकडे उत्तर शोधत बसू नका. फक्त एवढंच आहे की तुमचं स्वतःचं शरीर आणि मानसिक रचना तुमच्याकडून सूचना घेत नाहीये. तर तुम्ही खूप काही बोललात, जे काही मोठे मोठे शब्द कॅलिफोर्नियात सगळीकडे वापरले जात आहेत, त्याचं समर्पण करण्याबाबत, त्याला जाऊ देण्याबाबत, एकाही व्यक्तीसाठी अशा गोष्टींनी आजवर काम केलं नाहीये. केलंय का? मी विचारतोय तुम्हाला. तुम्हाला चिंता आहे, ती सोडून देण्याचा प्रयत्न करा. डज इट गो? निघून जाते का ती? साधी सर्दी ताप सुद्धा जात नाही. हो की नाही? अगदी साधी सर्दी पण जात नाही. तुम्ही म्हणा जा, ती जाते का? तर या काल्पनिक अवस्थेत पडायला नको. समर्पण वगैरे हे फक्त असेच फेकलेले शब्द आहेत. कुणालाही माहित नाही समर्पण म्हणजे काय, कारण जेव्हा ते घडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही ते घडलंय. तुम्ही ते करू शकत नाही, मी समर्पण केलंय, कसं शक्य? म्हणून त्या गोष्टी सोडून मुळात मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही युजर्स मॅन्युअल वाचलेलं नाहीये की हे कसं काम करतं. आपण याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ही शरीर यंत्रणा अशी बनवली गेली आहे की तुमचा हात असा धरला तर ती एक प्रकारे काम करेल, तुम्ही जर असं केलं तर ती दुसऱ्या प्रकारे काम करेल, जर तुम्ही तसं केलं तर ती वेगळ्याच प्रकारे काम करेल. ही एक अद्भुत प्रक्रिया आहे. जर ही साधी गोष्ट असती तर आपण याला आकार दिला असता छन्नी आणि हातोडा वापरून, ठीक आहे? हे खूप परिष्कृत आहे. हे एक अतिशय गुंतागुंतीचं यंत्र आहे. याकडे एका ठराविक स्तराचं लक्ष द्यावं लागतं, ते ज्यासाठी बनवलंय त्यासाठी त्याचा वापर करायला, नाहीतर ते स्वतःच गोंधळून जाईल. तर अनेक घटक असू शकतात, अनुवांशिक घटक, सामाजिक घटक, वाढत्या वयातील समस्या, बर का, अनेक गोष्टी. पण यापैकी कशालाही तुमच्या समस्येचा दोष देऊ नका. महत्वाची गोष्ट फक्त एवढीच आहे की तुमचं मन तुम्हाला हवं तसं काम करत नाहीये. ही एकच समस्या आहे तुमची, नाही का? ज्या क्षणी तुम्ही खापर फोडता की मी असं आहे कारण माझे वडील तसे होते, मी असं आहे कारण माझ्या आजोबांची अनुवांशिकता ठीक नव्हती, मग संपलात तुम्ही. कारण आपण त्या लोकांना आता बदलू शकत नाही. हो ना? तुम्ही दुसरे वडील किंवा दुसरे आजोबा आता निवडू शकत नाही, ते संपलंय. पण तुम्ही याला बदलू शकता. तुम्ही समजून घेतलं पाहिजे की जरी तुम्हाला चिंतेचा विकार असला तरी जर तुम्ही गाजर खाल्लं तर इथं एक बुद्धिमत्ता आहे जी गाजराला माणसामध्ये रूपांतरित करते. याचा अर्थ प्रत्येक दिवशी एक नवीन शरीर बनते तुमच्या आत, नाही का? टप्प्याटप्प्यात एक नवीन मनुष्य तयार होतोय दररोज. जेव्हा सृष्टीचा स्रोत तुमच्या आत काम करतोय, नवीन मनुष्य सतत निर्माण केला जातोय, जर तुम्ही त्याची थोडी जबाबदारी घेतली तर तुम्ही पूर्णपणे नवीन शारीरिक आणि मानसिक प्रक्रिया निर्माण करू शकता. काही काळापूर्वी असं घडलं आमच्या सोबत. मागच्या वर्षी आम्ही तिबेटमध्ये ट्रेक करत होतो. मी एका तंबूत होतो, काही काम करत होतो आणि आणखी एक जण सफरचंद कापत होता. तुम्हाला माहिती आहे आजकाल ते पोर्सिलिनचे चाकू असतात. तर तिथं असलेला दुसरा एक जण म्हणाला, याला चाकूला खूप धार आहे बरं का जपून. मला जरा विचित्र वाटलं. मी असं बघितलं त्याकडे, कारण हा एक प्रौढ माणूस आहे. जर लहान मूल असतं तर ती वेगळी गोष्ट, मग आपल्याला बघावं लागलं असतं की तो चाकू कसा वापरतोय. पण हा प्रौढ माणूस आहे.
आणि चाकूला धार असायलाच पाहिजे. जर धार नसेल तर त्याला चाकू का म्हणायचं? म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि माझं काम करत राहिलो. 2 मिनिटांनंतर ती पुन्हा म्हणाली, चाकूला खूप धार आहे, जरा जपून. मी म्हटलं, काय हे, तो एक प्रौढ माणूस आहे, त्याला त्याचं काम करू द्या, त्याला माहिती आहे चाकू कसा वापरायचा. तो काय साधा चाकू वापरू शकत नाही? हे काही डोंगर हलवणारं मोठं मशीन नाहीये किंवा अवकाशयान असं नाहीये जे त्याला कसं वापरायचं ते माहित नाही, साधा चाकू आहे. ती म्हणाली, नाही सद्गुरू, त्या चाकूला खूप धार आहे. आणि मी माझं काम करत राहिलो. आणखी 2 मिनिटांनी ती हळूच त्याला म्हणाली, लक्ष देऊन कर, खूप धार आहे. आणि पुढच्या 2 मिनिटात त्यानं त्याचं बोट कापून घेतलं. Then I give up. Okay. मग मी हार मानली, ठीक आहे. हे एवढंच घडतंय जीवनासोबत, हेच घडतंय. तुमच्याकडे अशी बुद्धी आहे ज्यासाठी तुमच्याकडे पुरेसा स्थिर पाया नाहीये, किंवा दुसऱ्या शब्दात तुमच्याकडे एक धारदार चाकू आहे, माफ करा, खूप धारदार चाकू आहे. खूप धारदार चाकू आहे तुमच्या हातात, पण तुमचा हात स्थिर नाहीये. जरा बघा, तुमचं स्वतःचं मनच हे सगळं दुःख निर्माण करतंय, नाही का? तर तुमच्याकडे खूप धारदार चाकू आहे, धार जितकी जास्त असेल तेवढे जास्त तुम्ही स्वतःला कापून घेत. तर आपल्याला चाकू बोथट करायची गरज नाही, आपल्याला फक्त एक स्थिर हात हवाय, नाही का? याबाबत काहीच केलं गेलं नाहीये. लोक चाकूला बोथट करायचा प्रयत्न करतायत. ही सगळी शामक औषधं आणि फालतू गोष्टी ज्या तुम्ही घेताय ते चाकूला बोथट करण्यासाठी. चाकू बोथट करणं हे उत्तर नाहीये, कारण तुम्ही जे आहात त्याच्या शक्यता कमी केल्या तर सगळं काही ठीक असेल. आपण जर तुमचा अर्धा मेंदू काढून टाकला तर तुम्ही खूप शांत व्हाल. Because it takes some brain to cause anxiety. कारण चिंता करायला थोडं तरी डोकं लागतं. आपण खरंच तुमचा अर्धा मेंदू काढून टाकला तर तुम्ही बरेच शांत व्हाल आणि कदाचित सुखी पण व्हाल. खरं तर कुठलाच त्रास नाही. Okay. अगदी आरामात, ठीक आहे. पण आपल्याला ते नकोय. मनुष्य जे शोधतोय ते म्हणजे असीमित होणं कुठल्या तरी मार्गाने. आणि जर हे घडायचं असेल तर तुम्हाला एक स्थिर पाया तयार केला पाहिजे. चाकू काढून घेण्याची गरज नाही, चाकू बोथट करायची गरज नाही, फक्त हात स्थिर करण्याची गरज आहे, नाही का? बाकी काहीच गरज नाही. What? इनर इंजिनिअरिंग किंवा योग म्हणजे काय ते हेच आहे. जेव्हा मी योग म्हणतो, कॅलिफोर्नियात असल्यामुळे त्या सगळ्या अशक्य आसनांची कल्पना करू नका. Yoga does not mean postures. Yoga means union. योग म्हणजे आसनं नाही, योग म्हणजे एक होणं, ठीक आहे. योग या शब्दाचा शब्दशः अर्थ एक होणं. एक होण्याचा हा पहिला प्रकार आहे, तुमची उजवी आणि डावी बाजू. याला इडा आणि पिंगळा असे म्हणतात योगामध्ये. तुमच्यातील पुरुषत्व आणि स्त्रीतत्व फक्त असं एकत्र आणा. ही साधी साधना तुम्ही सगळ्यांनी करा. इतर कुठला योग करू शकत नसाल तर एवढं तरी तुम्ही करू शकता, नाही का? तुम्ही काहीतरी करा की काहीतरी जे महत्वाचं आहे तुमच्या जीवनासाठी. ते उगवणारा सूर्य असू शकतो, सूर्य उगवतोय. सूर्य उगवल्याशिवाय तुमचं अस्तित्वच टिकू शकत नाही या पृथ्वीवर, नाही का? जीवनाची ऊब तुमच्या आत टिकू नये केवळ सूर्य उगवतो म्हणून. झाडाने ऑक्सिजन सोडल्याशिवाय आणि तुम्ही कार्बन डायऑक्साईड सोडल्याशिवाय त्यांच्यासाठी ही दिवाणघेवाण झाल्याशिवाय तुम्ही जिवंत असणार नाही या पृथ्वीवर, नाही का? असंच बघा, जे अन्न तुम्ही खाता, सूर्य, ज्या पृथ्वीवर तुम्ही चालता, तुम्ही श्वास घेत असलेली हवा, तुम्ही जे पाणी पिता, तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक, जे काही तुम्ही हवं ते निवडा. फक्त एवढं करा, तुमचा उजवा आणि डावा हात व्यवस्थित जोडा. असं नाही, असं नाही, व्यवस्थित, ठीक आहे. जे काही तुमच्यासाठी खरोखर महत्वाचं आहे त्याकडे फक्त डोळे भरून पहा. कदाचित सूर्य, कदाचित आकाश, कदाचित ढग, कदाचित झाड, कदाचित कोणी व्यक्ती, कदाचित एक लहान मूल, प्राणी, कुणी असू द्या, फक्त त्याकडे बघा. तुमचे हात जोडून सलग 10 मिनिटांसाठी तुम्ही बघाल की तुमची अर्धी चिंता कमी होऊ लागेल. कारण मुळात संघर्ष असा आहे की तुमच्यामध्ये 2 आयाम आहेत. मला त्याच्या जास्त खोलात जायचं नाहीये, कारण योगिक शरीरशास्त्र याचं विस्तृत वर्णन करतं. पण साध्या भाषेत सांगायचं झालं तर आधुनिक वैद्यकीय विज्ञान पण सांगते की तुमचा उजवा मेंदू आणि डावा मेंदू आहे, ठीक आहे. फक्त हे 2 हात जोडा
अत्यंत प्रेमानं आणि कौतुकानं बघा अशा कशाकडे जे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुमची पत्नी असू शकते, तुमचा पती, तुमचं मूल, झाड, कुत्रा, आकाश, सूर्य, चंद्र, काही, त्यांच्यापैकी प्रत्येक जण तुमच्या आयुष्यासाठी महत्त्वाचं आहे, असं आहे की नाही? जे काही तुम्हाला जवळचं वाटेल या दोन गोष्टी एकत्र जोडून फक्त त्यांच्याकडे बघा. शक्य तेवढा प्रसन्न भाव निर्माण करून ही जाणीव ठेवून की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. अनेक गोष्टी बदलतील. हा योगाचा पहिला प्रकार आहे. मी असं केलं तर ते कठीण आहे आणि अनेक प्रकार आहेत नमस्कार करण्याचे, असं असं असं, पण ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. इथून सुरुवात करा, ठीक आहे?